एसटी कर्मचारी संघटनेच्या सर्व प्रतिनिधींबरोबर माझ्या नुकतीच बैठक झाली आणि यात एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत या मागण्या ज्या त्यांच्या ॲग्रीमेंटशी संबंधित होत्या त्या बाबतीत आम्ही अतिशय सकारात्मक आहोत आणि त्या ज्या ॲग्रीमेंटमध्ये मान्य झालेल्या आहेत त्या तर सरकारने मान्य केलेल्याच आहेत. फक्त त्याची अंमलबजावणीची जी काही पद्धत आहे या बाबतीमध्ये मी एक टप्पा जाहीर केला होता आणि मी त्यात असं म्हटलं होतं की एक टप्पा जाहीर करते का नाही. गेले 2 वर्ष अतिशय वाईट होती आणि म्हणून एखादी गोष्ट जरी मान्य असली तरी त्याची अंमलबजावणी करणं फार गरजेचं असतं. पैसे देणं देखील गरजेचं असतं. आपल्याला माहिती आहे गेल्या 2 वर्षामध्ये एसटी प्रचंड नुकसानीत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देखील वेळेवर होत होते त्यासाठी राज्य शासनाची वेळोवेळी मदत घ्यावी लागते आणि म्हणून राज्य शासनाची मदत देखील मागितलेली आहे आणि म्हणून दिवाळीच्या अगोदर त्यांना थोडीफार फुलना फुलाची बाकी मिळावी म्हणून दिवाळीची भेट मी जाहीर केली. त्यांचा जो 2018 पासून महागाई भत्ता त्यांचा जो देय होता तो देखील 5% म्हणजे 12% होता तो 17% केला. गेल्या महिन्यापासून राज्य सरकारचा 28% महागाई भत्ता वाढलेला आहे. त्याची त्यांची मागणी होती आणि त्यांच्या ज्या 2 मागण्या होत्या घरभाडे भत्ता आणखीन त्यांचं इन्क्रीमेंट याच्यावरती लवकरात लवकर चर्चा करून दिवाळीच्या नंतर त्यावरती निर्णय घेतला जाईल असं मी त्यांना आत्ता सांगितलेलं आहे आणि मी त्यांना विनंती केलेली आहे की उपोषण त्यांनी मागे घ्यावं. सकारात्मक सरकार आहे. सरकारने कुठलीही मागणी त्यांची अमान्य केलेली नाही आहे परंतु निर्णय कुठलाही घेताना आर्थिक तरतूद देखील करावी लागते बघावी लागते आणि एसटीची आर्थिक परिस्थिती बघता एसटीला राज्य सरकारकडनं थोडीफार मदत घेऊन या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या संदर्भात मी आत्ता त्यांच्याशी चर्चा केली. उद्या एसटी महामंडळाची बैठक देखील आहे. या बैठकीत काही निर्णय अजून घेण्याची शक्यता आहे आणि असं करून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अर्धा तर सोडवला आहे बाकीचा जो आहे तो लवकरात लवकर सोडवला जाईल. उपोषण मागणी कर्मचाऱ्यांचं उपोषण मागे घ्यावं मला असं वाटतं की माझ्या मागणीला ते सकारात्मक प्रतिसाद देते. त्यांच्या ज्या प्रमुख मान्यत महागाई भत्त्यात आणखी वाढा मिळेल त्यांना त्या संदर्भात काही चर्चा. राज्य सरकारला जो महागाई भत्ता मिळतो तोच एसटी कर्मचाऱ्यांना मिळावा अशा प्रकारचा एक ॲग्रीमेंट आहे आणि 2018 पासून जेव्हा राज्य सरकारचा महागाई भत्ता 17% होता तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचा तो 12% होता. ती मागणी मी ताबडतोब त्यांची मान्य करून 12%वरून 17% त्यांचा महागाई भत्ता केला. परंतु गेल्याच महिन्यात राज्य सरकारचा महागाई भत्ता 28% झाला आणि त्यामुळे त्यांची आता मागणी आहे की तो 28% आमचा देखील करावा. यासाठी थोडासा आर्थिक भार जो आहे त्याची सगळी तरतूद करूनच याच्यावरती निर्णय घ्यावा लागेल आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की दिवाळीच्या नंतर याबाबतीत आपण चर्चा करून हे जे काही 2-3 निर्णय बाकी आहेत या 2-3 निर्णयावरती दिवाळीच्या नंतर आपण निर्णय घेऊ. त्यांना हे सगळं दिवाळीच्या आधीच हवं असं त्यांची म्हणजे ठाम भूमिका. मागणी करणाऱ्यांनी मागणी केलेली आहे परंतु देताना देखील आर्थिक तरतूद परिस्थिती बघून सगळे निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून मी आज त्यांना विनंती केलेली आहे. आम्ही कुठलीही मागणी त्यांची अमान्य केलेली नाही आहे परंतु देण्याची क्षमता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींची सगळी तयारी हे करून सगळे निर्णय करावे लागतात आणि म्हणून मी त्यांना तशी विनंती केली. याआधी किती बैठका झाल्या आणि किती बैठका अपेक्षित? या अगोदर 3 ते 4 वेळा त्यांची माझ्याबरोबर बैठक झाली होती परंतु कालचा जो निर्णय आहे हा आम्ही आमच्याकडनं पहिलं टाकलेलं पाऊल आहे. आता या बाबतीमध्ये त्यांच्याशी चर्चा करून उरलेल्या गोष्टींची पूर्तता करता येईल. नीट समजून घ्या. आजच्या जे काय बातम्या आहेत जलयुक्त शिवारला क्लीन चिट देण्याच्या कॅगच्या जे पब्लिक अकाउंट्स कमिटीमध्ये कॅगचे जे काही आक्षेप असतात याची उत्तरं दिली जातात. 2018 कॅगचा जो पॅरा होता त्याची उत्तरं दिली गेली. जलयुक्त शिवारची चौकशी हा वेगळा विषय आहे. ते राज्य शासनाने एक समिती नेमली आणि त्या समितीचा अहवालामध्ये जलयुक्त शिवारमध्ये काही गडबड आहे का किंवा काय आहे याचा अहवाल घेणार आहे.
त्याचा आणि कालची जी कॅगचा जो पॅरा होता त्याचा काही संबंध नाही. परंतु कालच्या बैठकीमध्ये जी साक्ष दिली गेली ती ठराविक एक दोन पॅरेग्राफ पुरता मर्यादित असते. त्या पॅरेग्राफचा अर्थ असा होत नाही की त्यांना क्लीन चीट दिली. त्या ज्या समिती जी नेमलेली आहे ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी त्यांचा अहवाल ज्या वेळेला येईल त्यामध्ये ठरलं जाईल की दोष आहे की नाही. त्याच्यामुळे हा जो कालची जी बातमी आहे ही खोडसाळ बातमी आहे, चुकीची बातमी आहे. जी समिती सरकारतर्फे नेमली गेली आहे ती समिती ज्या वेळेला आपला अहवाल देईल त्यावेळेला हे ठरेल की जलयुक्त शिवारमध्ये घोटाळा आहे की नाही. धन्यवाद. एक अतिशय स्पष्ट मी पुन्हा सांगतोय, आपण त्याचा अर्थ कसा घेत आहे मला माहीत नाही. जलयुक्त शिवारची जी चौकशी समिती जी आहे त्याचा अहवाल आलेला नाही. काल पुन्हा एकदा सांगतो की कॅगचा जो पॅरा असतो पब्लिक अकाउंट्स कमिटीमध्ये जे काही आक्षेप नोंदवलेले असतात त्या आक्षेपाची पर्टिक्युलर पॅरेग्राफच्या बाबतीमध्ये उत्तरं दिली जातात, ती साक्ष झालेली आहे. त्यामुळे हे दोन विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून त्या चौकशी अहवालाचा ज्यावेळेला निकाल येईल त्यावेळेला कळेल की खरोखर त्याच्यात गडबड आहे, घोटाळा आहे की नाही, का क्लीन चीट आहे का काय. ही ती समिती ज्यावेळेला जी समिती नेमलेली या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी ती ज्यावेळेला अहवाल देईल त्यावेळेला त्यांनी आनंद साजरा करावा. भाजपचे नेते म्हणतात.